आम आदमी पार्टीनं आज रंकाळा परिसरात स्वच्छता मोहीम राबवली तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं हुतात्मा गार्डन रंकाळा चौपाटी आणि महावीर गार्डनमध्ये हबक पद्धतीनं स्वच्छता करण्यात आली कोल्हापूरच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या रंकाळा तलाव परिसरात आम आदमी पार्टीच्या वतीनं आज सकाळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली बोट क्लब बगीचा पदपथावर पडलेला प्लास्टिक कचरा आणि झाडांची गळून पडलेली पानं उचलून परिसर लख करण्यात आला यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई शहर संघटक संजय साळोखे अभिजित कांबळे आदम शेख डॉक्टर कुमाजी पाटील अॅडव्होकेट चंद्रकांत पाटील स्मिता चौगले डॉक्टर उषा पाटील महापालिकेचे कर्मचारी आणि रंकाळाप्रेमी उपस्थित होते कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शनिवारी रंकाळा चौपाटी उद्यान महावीर गार्डन आणि हुतात्मा पार्क या बागांची हबक पद्धतीनं स्वच्छता उद्यान अधीक्षक समीर व्याघ्रांबरे यांच्यासह उद्यान विभागाचे बावन्न कर्मचारी एक जेसीबी आणि तीन डम्परच्या चा सहाय्यानं चार डंपर पाला पाचोळा आणि कचरा उठाव करण्यात आला